नमस्कार, मी माया आणि खूप 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 स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये. आणि आज आपण उपवासासाठी वरेची लापसी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया वरेची लापसी कशी झटपट बनते. वरेची लापसी बनवण्यासाठी आपण इथे एक छोटा कप वरेचे तांदूळ घेतलेला आहे, दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्या दुप्पट आपण इथे गूळ घेतलेला आहे, बरेचसे ड्रायफ्रूट्स आपण मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि जितकी आपण वरई घेतलेली आहे त्याच्या चारपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. गॅस आपण मिडियम हीटवर ठेवला आहे आणि सर्वात प्रथम आपण कढईमध्ये जे काजू, पिस्ता, बदाम याचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे ते घालूया. आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि छान ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया. तसंच आपल्याला वरही छान भाजून घ्यायची आहे तुपामध्ये. जितकी आपण वरही घेतली होती त्याच्या चारपट आपण इथे पाणी घेतलेले आहे आणि ते पाणी आपण थोडंसं गरम होऊ देऊयात जोपर्यंत आपली वरही भाजली जाते. आपण याच्यामध्ये पाणी सोडूया. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आपण. आता आपण गॅस लो हीटवर ठेवूया. मंद आचेवरती आपल्याला वरई शिजू द्यायची. झाकण ठेवू देऊया आणि मधून मधून चेक करूया आपली वरई शिजली की नाही. हे पहा, छान शिजली गेले. याच्यामध्ये आपण गूळ घालूया. इथे आपल्याला साधा गूळ वापरायचा आहे, चिक्कीचा गूळ मुळीच वापरायचा नाही आहे. गूळ पागळसपर्यंत आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्याला एक 2 मिनटं आपण झाकण ठेवूया, 2 ते 3 मिनटं. छान मस्त लापसी आपली रेडी झाली खाण्यासाठी. याच्यावर छान असं आपण साजूक तूप घालून खाऊ शकता किंवा दूधही घालू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी उपवासाची लापसी? जर आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा. आणि तुमची लापसी कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझी कुठलीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.